कडोली तालुका हातकरंगडे येथे मध्य वस्तीस असणाऱ्या गाव तळ्यात गेली दोन दिवस झाले डुक्कर मृत होऊन दुर्गंधी पसरली आहे गावाच्या मध्य वस्तीत अतिशय जुने असे गाव तळे आहे एक एक, एक काळी गावाच्या सौंदर्यात भर करणारे हे तळे आज ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे चर्चेचा विषय बनला आहे या गाव तळ्याच्या सोशोभीकरणासाठी अनेक वेळा नेते मंडळांनी प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला ग्रामपंचायतीने दोन वर्षापूर्वी जवळपास दहा लाख रुपये खर्च करून या तळ्यातील गाळ काढून सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला पण तोही अयशस्वी ठरला पुन्हा या तळ्याला अवकाळ आली आहे यातील पाण्याचा रंग हिरवा होऊन यावर एक प्रकारचा तवंग तयार झाला आहे या तळ्या शेजारी लोकांनी गटरीचे व शौचालयाचे सांडपणे थेट तळ्यात सोडले आहे याबाबत ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तळ्याची स्वच्छता राखणे गरजेचं आहे या तळ्याच्या सुशोभकरणासाठी या भागाचे खासदार धैर्यशील माने यांनी तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीस ठराव देण्यास सांगितले होते पण ग्रामपंचायतीच्या कारभाराने याकडे डोळे झाक केले आहे या तळ्यात डुक्कर पडून मृत्यू झाल्याने या भागात दुर्गंधी पसरून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मृत झालेले डुक्कर काढून या तळ्याची स्वच्छता दोन दिवसात न केल्यास मृत डुक्कर आपण स्वतः काढून ते ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या टेबलवर नेऊन ठेवू असा इशारा येथील नागरिकांनी दिला नवा महाराष्ट्र न्यूजसाठी पट्टणकडोलीहून अनिल बिरांजे